सगळ्यांचं मनापासून स्वागत गायत्रीज फूड स्टुडिओ मध्ये। पावसामुळे जेव्हा मला भाज्या आणायला घराबाहेर पडता येत नाही आणि घरातल्या फ्रीज मधल्या भाज्या सुद्धा संपलेल्या असतात, अशा वेळेस मला माझ्या आजीची खूप आठवण येते। कारण ती उन्हाळ्यातच कैऱ्या, आवळे, बिंबल मिठात मुरवून ठेवायची की जे ह्या पावसामध्ये उपयोगी पडायचे। त्याच्या ती वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवायची। आमच्या पद्धतीचा डाळीतो आहे म्हणजे फोडणीचं वरण, शीत म्हणजे भात आणि ह्या कुठल्या तरी एका प्रकाराचा गोजू म्हणजे आपण त्याला चटणीच म्हणूया। मस्त जेवण व्हायचं। आज तिची साठवण काढून मी आवळ्याचा आणि बिंबलाचा गोजू बनवणार आहे। आज मात्र मी ताजे आवळे आणि ताजी बिंबलं वापरली आहेत, पण आपण मिठात मुरवून सुद्धा हे पदार्थ करू शकतो। चला इन्ग्रेडियंट्स बघूया। गोजू बनवण्यासाठी मी एक कप ओलं खोबरं घेतलेलं आहे, 4 ते 5 बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत। बेडगी मिरच्या फारशा तिखट नसतात पण चटणीला खूप सुंदर रंग देतात, म्हणून मी युजली बेडगी मिरच्याच वापरते। त्यानंतर 6-7 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 आवळा घेतलेला आहे आणि मीठ आपल्याला चवीप्रमाणे लागणार आहे। आता हा आवळा मी शिजवून घेणार आहे। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ओलं खोबरं, लाल मिरच्या आणि लसूण मीठ टाकून बारीक वाटून घेणार आहे। आणि लसूण मीठ टाकते। मी आवळा घातलेला नाहीये आणि हे सगळं मी थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घेणार आहे। ही पेस्ट करून झालेली आहे। आता मी ह्याच्यामध्ये हा जो आवळा आहे आपण उकडून घेतलेला, ह्याची बी काढून ह्याचा गर घालून मी मिक्सर एकदाच फक्त फिरवून घेणार आहे। एकदम फाईन पेस्ट करायची नाही आहे, ह्या आवळ्याचे चंक्स आपल्याला खाताना लागायला पाहिजेत। एकदाच ही मिक्सर फिरवून घेणार आहे। आवळ्या गोजू तयार आहे। रेसिपी रिकॅप करायला विसरू नका। बिंबला गोजू बनवण्यासाठी मी 1 कप ओला नारळ घेतलेला आहे, 5-6 बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 8 ते 10 बिंबूल घेतलेलं आहे। त्यानंतर 7-8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। मीठ आपल्याला चवीप्रमाणे लागणार आहे। आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लाल मिरच्या, लसूण आणि हे ओलं खोबरं घालून बारीक वाटून घेणार आहे। ही आपली चटणी वाटून झालेली आहे। आता मी ह्याच्यामध्ये ह्या बिंबूलचे तुकडे करून घेणार आहे आणि फक्त एकदा फिरवणार आहे, की कारण आपलं खोबरं आणि लाल मिरच्या ऑलरेडी बारीक झालेले आहेत। आता आपल्याला फक्त ह्या बिंबलाला क्रश करायचं आहे। चंक्स आपल्याला खाताना जिभेखाली आले तर खूप टेस्टी लागतात। असे मस्त आंबट आणि तिखट आणि लसणाचा फ्लेवर असलेली ही चटणी बनते। ही बिंबलाची चटणी तयार झालेली आहे। मी हे असे चंक्स ठेवलेले आहेत जे जिभेखाली येतील। ही चटणी आपण डोशाबरोबर किंवा जेवताना तोंडी लावायला म्हणून घेऊ शकतो। जेव्हा जिभेची चव गेलेली असते काही तापामुळे या काही आजारपणामुळे, तर तेव्हा हे बिंबूल आणि ह्याची ही लसूण असलेली चटणी जिभेला चव आणून द्यायचं काम करतात। हे बिंबूल आपण वर्षभरसुद्धा स्टोअर करून ठेवू शकतो। जसं आपण कैऱ्या मिठाच्या पाण्यात घालून ठेवतो, त्याचप्रकारे हे बिंबूलसुद्धा मिठाच्या पाण्यात घालून वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवता येतात आणि आपल्याला हवे तेव्हा आपण हे वापरू शकतो। बिंबूलची चटणी तयार झालेली आहे। मी डोशाबरोबर एन्जॉय करणार आहे। तुम्ही रेसिपी एकदा क्विकली रिकॅप करून घ्या। जेवण झाल्यानंतर सुद्धा कितीतरी वेळ जिभेवर ही चव रेंगाळत राहते। तुम्ही नक्की करून बघा आणि मला कळवायला विसरू नका की तुम्हाला ह्या दोन्ही रेसिपीज कशा वाटल्या ते। मी तुमच्या कमेंट्सची वाट बघते आहे।
आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक अँड शेअर करायला विसरू नका आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.